नमस्कार म्हणतो. महाराष्ट्रातल्या लोककला ज्या आहेत त्यापैकी आता जी सादर होणारी आहे ती लोककला, या लोककलेला तुंबडी असं म्हणतात. ही तुंबडी नागपूरमधल्या कलावंतांनी सादर केलेली आहे, सादर करता आहेत, उत्तमरित्या सादर करता आहेत. तुंबडी म्हणजे इंग्रजी आठाच्या आकाराचं जे वाद्य असतं छोटं, त्यामध्ये खडे टाकून वाजवलं जातं, त्याला तुंबडी म्हणतात. तर आता ऐकूया हा तुंबडीचा लोककला प्रकार, आणि मध्ये मध्ये मी आपणाला सांगत राहीन. तुंबडीच्या वेषात बहिर्जी नाईक छत्रपती शिवरायाचा पठ्ठा शिलेदार बहिर्जी नाईक तुंबडीच्या वेषात दुश्मनाच्या गोटा जाऊन बित्तम बातमी आणतो, आणि आपल्या मावळ्यांना, जे मावळे माळावर आहेत 500 मावळ्यांना तो ती खबर देतो आहे, म्हणजे हेरगिरीचा भाग आहे, तो ती खबर देतो आहे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक सांकेतिक भाषेत सांगतो आहे. सांकेतिक भाषेतलं हे गाणं मध्ये मध्ये त्याचं स्पष्टीकरण, त्याचा उलगडा मी करत राहीन. सांकेतिक भाषा आपण ऐकूया. तुमडीची घाई न वांगी आली लई, तुमडीची घाई न वांगी आली लई, तुमडीची घाई न वांगी आली लई, तुमडीची घाई न वांगी आली लई. फोडणीला त्याल नाही कशी करू बाई, आता लग्नाला चला. नाक नाही न थिला न भोकपाडा भीतीला, काय करू गतीला लग्नाला चला हो. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. कोल्हापूरची हळद सासू झाली बाळ, कोल्हापूरची हळद सासू झाली बाळ, कोल्हापूरची हळद सासू झाली बाळ, कोल्हापूरची हळद सासू झाली बाळ. साताऱ्याचं वांगण पोर झालं पांगे, साताऱ्याचं वांगण पोर झालं पांगे, साताऱ्याचं वांगण पोर झालं पांगे. चार जमल्या आया बाया मधी बसली ताई, चार जमल्या आया बाया मधी बसली ताई, तिची बोलायची घाई, तिची बोलायची घाई. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. शामियानामध्ये खलबत चाललेलं आहे खानाचं, आणि खान आपल्या सैन्याला समजावून सांगताय ही खबर घेऊन बहिर्जी नाईक 500 मावळ्यांकडे माळावर आलेला आहे. त्यांना सांगतोय ऐका, चार जमल्या आया बाया मधी बसली ताई, तिची बोलायची घाई, तिची बोलायची घाई. म्हणजे खान मध्ये बसलेले आहेत, इर्द गिर्द त्यांच्या बाजूला त्यांचे सैन्य आहेत. आणखीन खान साहेब समजावून सांगताय, हे आब्या आता हर गाड्या निघाल्या की मोरे. हा अरे काय बायकोशी गुलगुल गोष्टी करते,
अरे घे बोलून घे, मी निघालतो, मी जरा बाजूला होतो, लवकर बोलून घे, गाड्या मोहर निघाला, लग्नाला जायचंय, लवकर निघून ये. बाबुराव बाबुराव लग्नाला चला, बाबुराव बाबुराव लग्नाला चला, बाबुराव बाबुराव लग्नाला चला, भीमराव शामराव लग्नाला चला, भीमराव शामराव लग्नाला चला, भीमराव शामराव लग्नाला चला. गंगूबाय ए रंगूबाय काय करतेस? अग तंबाखू खाऊ नको, कॅन्सल होईल कॅन्सल. रंगूबाई गंगूबाई घरच काम सोडा, रंगूबाई गंगूबाई घरचं काम सोडा, हौसाबाई तुम्ही आता तपकीर वडा. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. इकडे काही जेवायचं नाही, तिकडे काय खायचं नाही, इकडे काय जेवायचं नाही, तिकडे काय खायचं नाही. हात बांधून जेवायचं, तोंड बांधून खायचं. ओ हो हो हो, इकडे 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 आहे आम्ही, माग माग वळून बघा. हा काय म्हणलं? इकडे काय जेवायचं नाही, तिकडे काय खायचं नाही, हात बांधून जेवायचं, तोंड बांधून खायचं. होय होय, इकडे काही जेवायचं नाही, तिकडे काय खायचं नाही, आणि हात बांधून बांधून जेवायचं, तोंड बांधून खायचं. अरे लेका द्यावानं तोंड दिलं म्हणून तोंडाला येईल ते बडबडायचं. अरे हे तोंडाच्या तोंडाला आहेस का काय रे? अरे बोलतोयस काय तू? कसला आवाज तर द्यायला आलास? लग्नाचं नव होय, पण लग्नात काय करते ती? काय करते ती? हादडाया जातात तू खायला. हा सांगतो समजायच नाही, इकडे काय जेवायचं नाही, तिकडे काय खायचं नाही. खाणार का? अरे खायला मिळत आहे. अरे ऐकलंस का काय? याच लोकांनी कळलंय आणि तुला कळत नाही. अरे कुणाला काय बी नाही कळलंय बघ, म्हणून तर मी आलो इकडं. होय हा विचार बघ, कुणाला काय बी नाही कळलंय. हात बांधून जेवायचं, तोंड बांधून खायचं, खायचं काय बडबड. बर बर बर, कळलं नाही तर सांग, इस काटून सांग, पीस काटून सांग. हा इकडं जेवायला येईल नाही, तिकडं खायला वखवत नाही. 500 मावळा गाठीला आहे, 5000 गनिमांची खबर घ्यायची आहे, छत्रपतीचा सांगावाय. लग्नाला चला म्हणजे लढाईला चला. कळलं ना? इकडं जेवायला येईल नाही, तिकडं खायला वखवत नाही. हात बांधून जेवायचं, तोंड बांधून खायचं म्हणजे ढावा हात. डावा हात ढालीला, उजवा हात तलवारीला. आणि लढायचं कटून पडायचं आहे मर्द मावळ्यानो, विसरू नका, महाराजासाठी जीवाची कुरवंडी करायची आहे. झालं? कळलं बघा, त्यानं कळलं का नाही? कळलं कळलं, समजेस नाही कळलं. पर मला एक नाही कळलं. काय? आम्हाला सांगतो इकडे काय जेवायचं नाही, तिकडे काय खायचं नाही, हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं. बर हा, आणि सौताची शिदोरी मात्र माग बांधून आणली. का तुला शिदोरी नाही तर काय? माग वय माग वय वळ माग. हे काय हाया बघा, हे असं. अरे ही शिदोरी आहे वय. नाही तर काय? बहिर्जी नाईक म्हणत्यात मला असं. दुश्मनाचं मुंडकं घेऊन जायचंय बाळा, ही शिदोरी नाही आहे. काय? 500 मावळा गाठीला आहे, 5000 गनिमांची खबर घ्यायची आहे, महाराजांचा सांगावाय. लढायचंय गनिमी काव्यानं तुटून पडायचंय बघ. अरे शिदोरीच आहे.